आणि त्याला क्षेत्रक्ष लावून घ्या श्रीराम स्पोर्ट्स सावरगाव आणि त्याच्या विरोधात मात्र सामना जो चालू होतोय रायझिंग स्टार देवगाव या दोन बलाढ्य संघा दरम्यान सामना जो होतोय सामना क्रमांक 5 उपस्थित असलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं बाकी चक्क पाहिले मन संपर्क साधू याठिकाणी हार्दिक अशा प्रकारचं स्वागत चला सामन्याला सुरुवात होणार आहे भूषण ढोले आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी संपर्क करा आमचे परम मित्र सन्मानी भूषणजी ढोले आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी संपर्क करा काय म्हणता निवांत सर हॅलो सर आपला कॅमेरा पाहिजे ना तो आमचे परममित्र सन्मान्य भूषणजी ढोले आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी संपर्क करायचा आहे उद्या मात्र या ठिकाणी शेनर बोरके नगर महाराणा फायटर मंचर राजुरी आणि अजिंक्य स्टार अजिंक्य बिहारी असे मात्र चार संघ मात्र या स्पर्धेमध्ये उतरणार चारही संघ मात्र तुल्यबळ संघ सोनर बोरकर संघ बोरके नगर संघ म्हणला की विकास वाघमारे सर मंचर संघ म्हटला की सुशांत दादा सर राजुरी म्हटला की अली पटेल आणि सोहेल चौगुले आणि बोलवाडी म्हटला की अमोल शिरसाट अँड कंपनी बोला सर रायझिंग स्टार देवगाव वर्सेस दुसऱ्या बाजूने सामना जो होणार आहे श्रीराम स्पोर्ट क्लब सावरगाव या दोन बलाढ्य संघा दरम्यान टॉस जिंकलाय तर रायझिंग स्टार देवगाव संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय मंगेश पडगमकर आणि दीपक रायकर मिथुडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आणि यानंतर मायक्रोफोन वरती मी घेऊन जातोय आपल्याला आमचे परम मित्र सन्माननीय भूषणजी ढोले यांकडे या स्पर्धेचं लाईव्ह समालोचन ऐकण्यासाठी मायक्रोफोनचा ताबा यानंतर मात्र भूषणजी ढोले यांना विनंती करतो आपण घ्यायचा आहे चार षटकांचा सामना असेल दोन्ही संघांनी याची नोंद घ्या चार षटकांचा सामना यानंतरचा सामना पाच षटकांचा होईल आता होणारा सामना हा चार षटकांचा राहील आणि यापुढे होणारा सामना धन्यवाद राहुल जाऊया मैदानाच्या आतमध्ये दोन तुल्यबळ संघ आहे पहिल्या चेंडू जर पाहिला गेलं तर आव्हान तर निश्चितच उजव्या इष्टीच्या खूपच बाहेर चेंडू असणार आहे संघाचा धावफलक श्री गणेशा होते धावफलकावर धावा लागल्या गेल्या बिनबाद एक पहिलं षटक जे प्रगती पथावर असणार आहे हो यावेळेस मात्र निश्चितच शॉर्ट पिच पदीचा चेंडू चेंडू सरळ सरळ बॅटवर येत नाहीये बघा चेंडू आला होता की नाही आणि चेंडू मात्र आलेला गेलेला आहे त्या दरम्यान पळून काढलेत ते दोन धावा दोन धावाच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती तीन धावा स्ट्राईकला होतो मंगेश बघूया मंगेश काय करतोय उद्या मात्र शिवनेर बोडके नगर मानसर बोळवाडी आणि राजू बघूया आता मात्र पुन्हा एकदा स्टेट डाय मारला फटका बघूया किती धाव मिळत आहेत चेंडू अडवला आहे अक्षरच सुंदर क्षेत्ररक्षण त्या दरम्यान पळून काढले की एकच धाव
एकदा वेळ समाधान मानावं लागतं मात्र उद्योगाव संघाचा आघाडीचा फलंदाज मंगेशाला धावसंख्या देखने मत धावसंख्या चार धावा गोलंदाजी मार्गवर आनंद मोरे ज्ञान मात्र या ठिकाणी मात्र वायपीएलच्या सत्रामध्ये शिवसागर लिजन जुन्या संघाला विजेतेपद मिळवून दिला तो मात्र आनंद बघूया काय करतो स्वरपल्य चेंडू आणि बॅट चिकट आणि बाद फलंदाज बाद तर धन्यवाद पहिला झटका बसला गेलाय आणि फलंदाज झाला तो बाद त्यानंतर मी समालोचन करतील भूषण डोले निश्चितच पहिला झटका जो बसला गेलाय मैदानाच्या आतमध्ये देवगाव या संघाला दीपकच्या रूपानं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निश्चितच ऑन द स्ट्राईक जो पाहण्यास मिळणार आहे अनिकेत गावडे नावाचं एक मोठं वादळ यावेळेस मात्र ऑन द स्ट्राईक जे पाहण्यास मिळणार आहे सुरेख गोलंदाजी आनंद मोडवे कौतुक करावं एवढं कमी आहे सुरेख पद्धतीची गोलंदाजी निश्चितच स्लोवर पद्धतीचा दाखवला चेंडू आणि फलंदाज निश्चितच तंबूच्या आसऱ्याला यावेळेस मात्र पुन्हा एकदा राईट हॅम ओव्हर द विकेट हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा सरळ सरळ बॅटवर चेंडू येत नाहीये निर्धाव पदीचा चेंडू जो पाहण्यास मिळतोय पूर्णपणे शांत वातावरण निश्चितच शेवटचं सत्र संध्याकाळचं सत्र निश्चितच कोण गाजवणार निश्चितच आज जर पाहिलं गेलं तर कुठले दोन संघ जे पात्र ठरणार आहे सुपर एट साठी यावेळेस मात्र पुन्हा एकदा बिगिट करायचं आहे चेंडू मात्र बॅटवर येत नाहीये निर्धाव चेंडू जो पाहण्यास मिळतोय पहिले षटक जे संपलं गेलंय सहा चेंडूंचा खेळ संपला गेलाय धावपालकावर धावा लागला गेला चार एक बाद चार निश्चितच पॉवर प्ले टीसीआर सरकार निश्चितच तोडून आणि फोडून टाकावा लागणार आहे देवगाव संघाला यावेळेस निश्चितच रियाज राजपूत निश्चितच स्लोवर पदीचा चेंडू आहे पुन्हा एकदा निर्धाव पदीचा चेंडू जो पाहण्यास मिळतोय सुरेख गोलंदाजी जी पाहण्यास मिळते यावेळेस मात्र निश्चित चेंडू हवेत आणि चेंडू वाली क्षेत्ररक्षक जेल मात्र टिपला गेलाय सुरेख क्षेत्ररक्षण जे पाहण्यास मिळते विशाल भगत सुरेख जेल जो टिपला गेलाय फलंदाज निश्चितच तंबूच्या असल्याला दुसरा झटका बसला गेलाय रियाज रजपूत निश्चितच वारंवार स्लोवर पद्धतीने चेंडू जे टाकण्यास पाहण्यास मिळत आहे फलंदाज निश्चितच मोठे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न सरळ अपयश जे पाहण्यास मिळत आहे दीपक निश्चितच मिस फील्ड जी पाहण्यास मिळते घेतलेली एक धाव दुसऱ्या धावायचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न नसणार लेग बाय पंचांनी जे कळवलं गेलं बाय सॉरी यावेळेस मात्र ऑन द स्ट्राईक जो पाहण्यास मिळतोय बंटी रियाज रजपूत सुरेख पदीची गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी निश्चितच फलंदाजच्या पायामध्ये वेळ टाकण्याची काम रियाज रजपूत कडून पाहण्यास मिळत आहे हो यावेळेस मात्र सुरेख पदीचा चेंडू जो पाहण्यास मिळते बॅट चिकट घेतलेली एक सिंगल एका सिंगलने धाव फलक जर जाऊन पाहिलं गेलं तर सहा धावाच्या धाफालकाव लागल्या गेल्यात दुसरं षटक निश्चितच पॉवर प्ले टीसीआर सरकारचा नियम जो पूर्णपणे लागू आहे पॉवर प्ले निश्चित जर पाहिलं गेलं तर तोडून आणि फोडून टाकावं लागणार आहे एक मोठी धावसंख्या जी जमा करावी लागणार आहे देवगाव संघाला हो यावेळेस मात्र चेंडू हवे जेल आणि टिपला गेलाय फलंदाज पुन्हा एकदा बाद
गणेश गुळवे सुरक्षित रक्षण जे पाहण्यास मिळते. नवीन फलंदाज नवनाथ ढोमे निश्चित नॉन स्ट्राइक हँड वरच कामकाज पाहणार आहे. बंटी यावेळेस ऑन द स्ट्राइक जो पाहण्यास मिळते. दुसरे षटक जे प्रगती वातावर रियाज राजपूत जो गोलंदाजी मार्फत सज्ज पुन्हा एकदा राईट टाइम ओवर द विकेट पंचांना पार करून यावेळेस मात्र खोलवर पदवीचा चेंडू आहे खोडून काढण्याचा प्रयत्न. निश्चितच दोन षटक संपली गेली आहे. 12 चेंडूंचा खेळ संपला गेला आहे. 3-6 धावा धावफल कावजा लागले गेले. निश्चितच पूर्णपणे या स्पर्धेचं लाईव्ह स्कोरिंग जे पाहण्यास मिळते. मयूर गारडे सर आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेत रुपेश वाघ सर यांचं देखील मंडळाच्या वतीने पुण्याच्या हार्दिक अशा प्रकारे स्वागत. कृपया विनंती आहे. यावेळेस बॅट चिकट चेंडू मात्र निश्चितच स्पीड केली जाते घेतलेली. एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहत हलक्या हाताने हलक्या पावलाने ज्या दोन धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. बिराज राजपूत जो गोलंदाजी मार्ग सज्ज असणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा बिराज राजपूत सुरेख गोलंदाजी पाहण्यास मिळते. स्पीड जी पाहण्यास मिळते. निर्धावपतीचा चेंडू जो पाहण्यास मिळते. तिसरा षटक जे प्रगती पथावर आहे. कंटाळवाणा सामना जो पाहण्यास मिळतोय. यावेळेस निश्चितच चेंडू जर पाहिलं गेलं तर हलक्यात चेंडू खेळून काढला गेलाय. चेंडूवर निश्चितच आनंद मोडवे स्वतः चेंडूवर येतोय फेकी करतोय. घेतलेली एक सिंगल धावफलक एका लावेने 9 धावा ज्या धावफलकावर लागल्या गेल्या. तिसरं षटक जे प्रगती पथावर. यावेळेस मात्र निश्चितच खरा पद्धतीचा चेंडू जो पाहण्यास मिळतोय. पंचांनी अवंतर म्हणून घोषित केले. एका धावेने धावफल 10 धावा धावफलकावर लागला गेला. 1 बाउन्स जे कळवले गेले पंचांकडून. निश्चितच पहिला चेंडू जो 1 बाउन्स प्रकारे दिला गेलाय. जर पाहिलं गेलं तर सकाळपासून या ठिकाणी. यावेळेस मात्र निश्चितच विकेट केला गेला. चेंडू खाली गणेश गुळवे कुठल्याही प्रकारे क्षेत्ररक्षक चेंडू खाली नसणारे. घेतलेली एक सिंगल एका धावाने धावफलक 11 धावाच्या धावफलकावर लागल्या गेल्या. आज जर पाहिलं गेलं तर सकाळपासून या स्पर्धेचं नियोजन आयोजन खास नेरूर माननीय निलेश शेटे यांनी देखील सहकार्य दाखवलं. त्यांचं देखील मंडळाच्या वतीने हार्दिक अशा प्रकारे स्वागत. यावेळेस पुन्हा एकदा डाव्या उष्टीच्या खूपच बाहेर चेंडू असणारे. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचला गेलाय. 12 धावा ज्या धावफलकावर लागल्या गेल्या. बिराज राजपूत वारंवार खराब पद्धतीची गोलंदाजी जी पाहण्यास मिळते. यावेळेस मात्र निश्चितच बंदुकीतून निघालेली गोळी. निश्चितच 1 बाउंड 2 बाउंस निश्चितच सीमारेषेच्या बाहेर चेंडू. 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचला गेला आहे.
जिल्हा परिषद सदस्य सभागृहातील आशाताई दत्तात्रय मुजके यांचा दणदणीत आणि खणखणीत चौकार. अक्षय रजपूत जो गोलंदाजीवर कसं जास्त आहे यावेळी निश्चित फुल टॉस पद्धतीने चेंडू गालीनच्या क्षेत्ररक्षक जो आला गेला घेतली एक सिंगल सुरेख क्षेत्ररक्षण सुरेख फेकीची भेट पाहण्यास मिळते. खराब कलेक्शन अक्षय रजपूत. तीन षटक संपली गेली आहे निश्चित चौथं षटक जयप्रगती पथावर असताना धावफलक जाऊन जवळजवळ जाऊन पाहिलं गेलं तर 17 धावा 3 बाद 17 धावा शेवटचं षटक जे अक्षय रजपूतच्या हातामध्ये दिले गेले. यावेळेस मात्र पुन्हा एकदा विकेट करायचा एक बॅट चिकट जी लागली गेली पुन्हा एकदा एक सिंगल एका सिंगल 19 धावा जदा फलकावं लागले गेले. यावेळेस मात्र निश्चित चेंडू आकाशात जेल मात्र टिपला गेलाय. विशाल भगत सुरेख क्षेत्ररक्षण जे पाहण्यास मिळते. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला बळीची बळीची डाळी डाळी. क्रीडा ज्योत सांस्कृतिक व्यायाम मंडळ वैष्णवधाम. यावेळेस मात्र पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू जुपाण्यास मिळते. नवीन फलंदाज विशाल कोकणे यावेळेस पुन्हा एकदा स्लो ओव्हर पद्धतीचा चेंडू जो पाहण्यास मिळतोय. पंचांनी नो चेंडू जे कळवलं गेलंय फेकी. 2 धावांची पॅनल्टी या 3 धावीने धावफल आणि फ्री हिट देखील असणारे. ओ विकेट केला गेला चेंडू गाली पुन्हा एकदा कुठल्याही प्रकारे क्षेत्रक्षण जो नसणारे घेतलेले एक सिंगल दुसऱ्या धावीचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न नसणारे. डाव फलक जर पाहिलं गेलं तर 22 धावा शेवटचं षटक जे मैदानात मध्ये चालू आहे. धावपळका उदाव आहेत 4 बाद 22. यावेळेस मात्र निश्चितच चेंडू खाली क्षेत्ररक्षक जेल मात्र डिप्लाय गेलाय. सुरेख जेल जो पाहण्यास मिळतोय धीराज रजपूत सुरेख कामगिरी जी पाहण्यास मिळते. 4 षटक संपली गेली आहे. 24 चेंडूंचा खेळ जो संपला गेलाय. धावपळका धावा लागल्या गेल्यात 4 बाद 22 विजयासाठी 24 चेंडू आणि 23 धावा. काहीसे सोप आणि काहीसे अवघड असं आव्हान. बळीची बळीची डाळी डाळी. क्रीडा ज्योत सांस्कृतिक व्यायाम मंडळ वैष्णवधाम. ये दे दो जरा ले ये तो मैंने काट दिया.
धन्यवाद भूषण. आपण पाहतोय 24 चेंडूमध्ये बनवायच्या 23 धावा. सलामीचे दोन फलंदाज मात्र चापले, ज्यांनी मात्र सकाळपासून प्रेक्षक वर्गाची मन जिंकली. अर्थातच गणेश राघव टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धे टेनिस बॉल क्रिकेटचा सचिन तेंडुलकर म्हणून ज्याची अर्थातच ओळख. स्ट्राईक एंडला गणेश राघव, तर नॉन स्ट्राईक एंडला भरत सासकर आणि गोलंदाजी मार्गावर पहिलं षटक बाळू आवटीच्या हातामध्ये असणार. 24 चेंडू मध्ये बनवायचं 23 धावा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पूर्णपणे सज्ज. स्ट्राईक एंडला गणेश जाधव सरांसाठी, कारण की या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम जो मात्र गणेश जाधव सरांच्या नावावर एक आहे. हो, पहिला चेंडू मात्र टाकला गेला आहे बॅटवर. सरांच चेंडू येत नाही, पंचांनी मात्र माहिती कळवलं. एक अतिरिक्त धाव आणि संघाचं खातं उघडलं गेलं. भरत सासकर जो मात्र नॉन स्ट्राईक एंडला कामकाज करतोय, तर गोलंदाजी मार्गावर मात्र बाळू आउटी मारा करण्यासाठी मात्र सज्ज असणार आहेत. ओ, सुरेख फटका मात्र खेळला गेला, चेंडू मात्र येतोय. डीपला मारला, क्षेत्ररक्षण सुरेख केलं गेलंय. सिंगल गणेश जाधव सर आपले खात खोलत आहेत. धावफलक जाऊन पोहोचते दोन वर. दोन धावा धावफलकावर ज्याला लागला गेला. स्ट्राईक एंडला मात्र भरत सासकर. टेनिस क्रिकेटमध्ये याही खेळाडूने मात्र सावरगाव संघासाठी केलेली कामगिरी ती विसरता येणार नाही. आज भरत सासकर कशा प्रकारे कामगिरी करतोय. ओ, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला, शॉर्ट मिडवी केला, मात्र चेंडू खेळला गेला. पुन्हा सिंगल असणार आहे आणि एका सिंगलच्या सहाय्याने धावपलक. तीन धावा धावपलकावर टाकल्या गेल्यात. बनवायचे असतो 23 धावा, तीन बनवल्या गेल्यात, 20 धावा अजूनही बनवायचे. यानंतर होणारा सामना ओतूर आणि सुपातेवाडी संघ नाईक. चला ओ येणार मॅन. चेंडू खेळला गेला आहे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ. चेंडू जो मात्र आउटफील्ड काहीशी खराब आहे. दोन धावा यावेळी सत्र पडून पूर्ण केल्या गेल्यात आणि दोन धावांनी धावपलक जाऊन पोहोचला. पाच धावा ज्या मात्र धावपलकावर लागला गेला. सुपातेवाडी आणि ओतूर संघामध्ये जो संघ सामना जिंकणार तो मात्र सुपर एट मध्ये जाऊन पोहोचणार यात शंका नाही. यानंतर धावणारा सामना सुपातेवाडी विरुद्ध ओतूर. बिगेट प्रचंड मोठा प्रहार केला गेला आहे. संधी निर्माण होते की काय? झेल त्या ठिकाणी फलंदाज बाद गणेश जाधव सर बाद असणार आहेत, तर नवीन फलंदाज अंकित कावडे याने मात्र एक झेल टिपलाय. नवीन फलंदाज मात्र आनंद मोडवे मैदानाच्या आतले असणार आहे. अशा प्रकारे मात्र कामगिरी योगेश नाणेपे करून घ्या ना. नवीन फलंदाज आनंद मोडवे जे मात्र मैदानात चापता येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आज मात्र सकाळपासून सकाळच्या सत्रामध्ये गणेश जाधव सरांनी केलेली कामगिरी तब्बल लागोपाठचे 4 चेंडू 4 षटकार पहिल्या सामन्यामध्ये प्रवीण गांगडवर. ओ यदावान अतिशय सुरेख प्लेसमेंट आनंद मोडवे. चेंडू मात्र खेळला गेला डीप लॉंगनला. एक धाव पडून पूर्ण आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न डायरेक्ट हिट होतोय की काय? दोन धावा असणार आहेत आणि दोन धावा धावपलक.
सात धावा धावपलकावर लागला गेला. बाळू आउटी आपलं षटक पूर्ण करतोय. सात धावा धावपलकावर लागला गेला. विजयासाठी मात्र अजून 16 बनवायचे. ओ या दरम्यान रिव्हर्सिंगचा प्रयत्न केला गेला आहे. अपील मात्र मैदानाच्या जोरदार केली गेली आहे. नकार पंचांत आपण पाहतोय. षटक पहिलं संपलंय. बनवल्या गेल्यात सात. शेवटच्या अठरा चेंडू बनवायच्या 16. गणेश जाधव सरांकडून मात्र आनंद मिळवायच्या लागोपाठच्या 2 चेंडू 2 षटकार. 500 रुपयाचं पारितोषिक. आणि रियाज राजपूत यांच्याकडून मात्र एका षटकाराला 250 रुपये. आणि गणेश जाधव सर 2 चेंडू 2 षटकार 500 रुपये. तब्बल आनंद मिळवायच्या लागोपाठच्या 3 षटकारांची किंमत 750. गोलंदाजी मार्गावर मारा करण्यासाठी मात्र दुसरं षटक घेऊन आलाय अनिकेत गावडे. भरत चाचकर साठी 18 चेंडू मध्ये 16 धावा विजयासाठी जवान भाषात. आणि भरत चाचकर मोठी खेळी मात्र माझ्या हातात करावी लागणार आहे. रक्षक वर्गाची गर्दी मात्र सकाळच्या तुलनेत आज काहीशी वाढली आहे. किशोर ढोले आमचे दाजी हे देखील मात्र सामन्यात आनंद घेत आहेत. त्यांचंही स्वागत. हो या दरम्यान मात्र चेंडू खेळला गेला आहे. फॉलो थ्रू मध्ये आहे. काहीच खराब कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये. एक सिंगल जी मात्र या चेंडूवर असणार आहे. अनेका सिंगलच्या सायने धावपल एक 8-17 चेंडू 15 बनवायचा. बापू पुढे उत्तूर संघ आहे का बापू. आनंद बर्वे सुरेख फटका खेळला आहे. चेंडू मात्र डिप्लोमा बॉन्डर यांच्या अगदी बाहेर होता. चेंडू फरार चौकार. कदाचित गणेश जाधव सरांना माहिती नसेल की शितवाडी प्रीमियर लीग मध्ये आनंद मडवे मड संघाकडून ओपनिंग करायचा. क्रिकेट बोर्डच्या बाळे संघामधून हे ओपनिंग केली नाही का. एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी मैदानाच्या आता आपण पाहतोय. काय घेतलं क्षेत्ररक्षक करायचा निर्णय घेतला. ओतूर संघानं सुपातेवाडीला आमंत्रित केलं फलंदाजीसाठी. बिगेट प्रचंड मोठा प्रहार केला गेलाय. संधी नसणार. आनंद बोर्वे ब्रँडेड फटका साधावा. भावी आमदार सभागेवती आशाताई दत्तात्रय भुजके यांचा आकाशाला गवसणी घालणारा उतुंग षटकार. या चेंडूवर तर मारला गेला तर 500 रुपयाचं पारितोषिक गणेश जाधव सरांकडून होतं. पण रियाज राजपूत 250 रुपये लागू पडतात. चेंडू खेळला गेलाय. चौकार. धावफलक जाऊन पोहोचतोय 4 धावांच्या मध्ये. 22 धावा 1 धाव अजूनही विजयासाठी लागते. 250 रुपये रोख. बिगेट पुन्हा एकदा आनंद सामन्याचा मात्र मॅन ऑफ द मॅच आपण पाहतो. नेहमी गोलंदाजीचा जी ओव्हर मॅन ऑफ द मॅच मिळवणारा हा खेळाडू. तब्बल 6 चेंडू 22 धावा लाजवाब कामगिरी. आनंद वडवे सर मॅन ऑफ द मॅच. रियाज राजपूत यांचे 250 रुपये आणि एक आकर्षक मेडल. बरं रियाज भाऊ निलेश भाऊ शेटे यांच्या शुभ असते. मात्र हे पारितोषिक आनंद मडवेसाठी सरांसाठी देण्यात येते. इनरे प्रीमियर लीगचे आयोजक निलेश शेटे यांच्या शुभ असते. मात्र आनंद मडवे कॅमेरा निलेश शेटे इकडं वरती इकडनं सर एवढा फोटो घ्या. एक लाजवाब कामगिरी. तब्बल 6 चेंडू 22 धावा. बर्न मॅन आर्मी आनंद मडवे सर मॅन ऑफ मॅच. आणि एक विकेट त्यांना मिळाली. अप्रतिम कामगिरी केली. तर जाऊयात मैदानाच्या भूषण. सुपातेवाडी विरुद्ध तूर हा सामना मात्र रंगणार आहे.